नमस्कार, मी रवी आंबोरे आणि आपण पाहत आहात साक्षर इंडिया लाईव्ह। जाणून घेऊयात दिवसभरातील ताज्या घडामोडी। सरकारी नोकरीचे स्वप्न उराशी बाळगून प्रशिक्षण घेत असलेल्या एका 19 वर्षीय विद्यार्थिनीने फीस वेळेवर न भरल्याच्या कारणावरून वेळोवेळी शारीरिक मानसिक छळ करत तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी बजाजनगर येथील पोलीस भरती, रेल्वे भरती, वनरक्षक व इतर शासकीय नोकरीचे प्रशिक्षण देणाऱ्या गरुड झेप अकॅडमीच्या संस्था चालकासह 5 जणांविरुद्ध MIDC वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी आज खुद्द DCP नितीन बगाटे यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेत गरुड झेप करिअर अकॅडमीवर छापा टाकला। यावेळी गरुड झेप करिअर अकॅडमी मधील विविध रेकॉर्ड तपासला जात असून गरुड झेप करिअर अकॅडमी मधील रहिवासी मुलांची तसेच संस्था चालकाची खुद्द DCP चौकशी करीत आहेत। वाळूज महानगरात नामांकित करिअर अकॅडमी DCP पडलेल्या छाप्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे। प्रश्न काय आहे सर? गरुड झेप करिअर अकॅडमीमध्ये जे आहे ते मुलीनं संस्था चालकाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती आणि संबंधित 5 जणांवर येथील ठाण्यामध्ये गुन्हासुद्धा नोंदवण्यात आलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही तुम्ही जे आहे ती भेट दिलेली आहे। काय पाहणी केली आणि याच्यावर काय अजून पुढील कारवाई करण्यात येणार आहे? लीना पाटील नावाच्या एका विद्यार्थिनीने स्पर्धा परीक्षेच्या तयारी करण्यासाठी गरुड झेप अकॅडमी येथे त्यांनी ॲडमिशन घेतलेले होते। 20 फेब्रुवारी रोजी अत्यंत दुर्दैवरित्या त्यांनी आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे आणि 20 तारखेलाच त्या संदर्भात पोलीस स्टेशन MIDC वाळूज येथे गुन्हा दाखल आहे। त्याच्या चौकशी संदर्भाने आज आम्ही इथले PI आघाव आणि इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर आणि आमची सर्व टीम तिथे जे कागदपत्र होते गरुड झेप अकॅडमी इथे आणि तिथली परिस्थिती, एकंदर परिस्थिती आणि घटनास्थळाला भेट देऊन आम्ही पाहणी केली असता बराचसा खेदजनक प्रकार आढळून आलेला आहे आणि त्याच संदर्भाने पोलीस यापुढे चौकशी करत आहेत। सर, आरोपी ताब्यात आहे? आरोपीला ताब्यात घेण्यासाठी आम्ही टीम रवाना केलेल्या आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.